बस एक विशाखा, या वर्षी मी एवढंच देऊ शकतो, पण पुढच्या भाऊबीजेला मी नक्की काहीतरी चांगलं दे. दादा, मी या वर्षी मागेल ते तुम्हाला देशील. माझी देण्याची ऐपत असेल तर नक्की दे. तुला जमेल असंच मागेन मी. ठीक आहे, सांग तुला काय हवंय. दादा, आपलं हे समृद्धी आहे असंच राहू दे. अरे आईचा आप्पांचा जीव आहे वास्तूमध्ये. दादा, आपण खूप मोठी चूक करत होतो. पैशांसाठी वाहवत गेलो, पण केदारने मला समजावलं. दादा, ही वास्तू अजून खूप भक्कम आहे रे. आपल्या सगळ्यांच्या खूप आठवणी येत रे या घरामध्ये. तुम्हाला एक वचन दे, हे घर असंच राहू दे, कधीही पाडणार नाही. प्लीज प्लीज, नाही ते प्रॉमिस करू नकोस. इमोशनल फूल बनू नकोस. अरे अजून काही वर्षांनी सगळं आपल्याच हातात येणार आहे. ठीक, माझ्याकडून असं काही होणार नाही. पण विशाखा, उद्या जर हे घर पडायला लागलं तर मग मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि तो कोणाला न पटणारा असला तरी सुद्धा. तेव्हाच तेव्हा बघू ना आपण. चला आता, बाकी सगळे खोळंबलेत. भाऊबीज झाली ना, उठा आता, उठा. चला अरुंधती, अगं बघ सुधीर कुठपर्यंत पोहोचले ते बघ ना जरा. हो, हे काय, इथेच आहे मी. अरे आलास तू, बस बस मी पाणी घेऊन येते. वेलकम. काय सुधीर, अरे पत्ता कुठे तुझा, ये ये बैस. काय रे, फक्त भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेलाच तोंड दाखवायचं असं ठरवलंस का? नाही नाही आप्पा, अहो तसं खरंच काही नाही, पण खरंच वेळ मिळत नाही. अहो आशुतोष रावांच्या कंपनीत मला जॉब मिळालंय, वरची पोस्ट आहे, त्यामुळे खूप जबाबदारी आणि खूप काम असतात. क्या बात है मामा, कधीपासून जॉईन झालास? अरे 8 महिने झाले. सुधीर, अरे तू सांगितलं नाहीस. अगं म्हटलं प्रत्यक्ष येऊनच सगळ्यांना सांगावं, पण बघ ना जमलंच नाही. अरु, आशुतोष रावांचे आणि नितीन सरांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. उपकाराची भाषा करणार असशील तर आलोय तसंच परत जातो. अरे वा, दुसरा भाऊही आला पाठोपाठ. आता खरी भाऊबीजेला मजा येणार. या या या, बसा. अगं अनघा, बघतेस काय, नितीन आलेत. जा आधी फराळ्याचं घेऊन ये. जा बाई, आणते. एक मिनिट, मिनिट थांब अनघा. कांचनताई, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, पण आत्ता नको, ओवाळल्यानंतर. अहो परवा अरुंधतीने का मस्त फराळ दिला. चला तर मग सुधीर, बसा पाटावर. काय अग, आतापर्यंत 101 रुपयाच्या पुढे कधी ओवाळणी देण्याची माझी ऐपतच नव्हती ग. नाही, मला नेहमी वाटायचं आपल्या आरूला काहीतरी घसघशीत ओवाळणी द्यावी, पण जमलंच नाही कधी. सुधीर, अरे माझ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे तू माझ्या पाठीशी उभा आहेस. अजून काय हवंय मला? माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट अवस्थेत तू आणि आई बरोबर होतात, म्हणून मी पुन्हा उभी राहू शकले रे. असाच कायम राहा माझ्या बरोबर, मला अजून काही नकोय. अगं तो तर मी आहेच, पण आता दिवस बदलले. तरु तू पाहिलंस तरी का मी काय आणले ते.